नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल माझी नोकरी आर केमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे नवीन शुद्धीपत्रक आलेले आहेत दोन त्या संदर्भात आणि तसेच एस आर बी एफ आणि पोलीस चालक शिपाईपदासाठी वाढीव मुदत मिळालेली आहे त्या संदर्भाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी बघू शकतो आपण की सशस्त्र पोलीस शिपाईपदाच्या ज्या विविध जागा होत्या तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे की सशस्त्र पोलीस शिपाईपदाच्या स्वतंत्र जागा सुटलेल्या आहेत बरेच विद्यार्थी अजूनही गोंधळलेले आहेत की पोलीस चालकपदाच्या आत्ता जागा सुटलेल्या आहेत आणि पोलीस भरती जे आपण अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्यावेळी पोलीस भरती सुटलेली आहे परंतु सशस्त्र पोलीस शिपाईपदाच्या जागा या स्वतंत्ररित्या परत एकदा सुटलेल्या आहे आणि यामध्ये विविध जागा आणि त्यांचं शेड्यूल आपण बघू शकतो तर या जागांमध्ये राज्य राखीव पोलीस बलकट ग गट क्रमांक एक दोन चार पाच सात अकरा चौदा पंधरा आणि अठरा आणि शेवटी एकोणीस या अशा मिळून आठशे अठ्ठावीस ही भरती आहे तर ह्या आठशे अठ्ठावीस आठ जागांच्या ही भ जागेंसाठी ही भरती होणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी एस आर पी एफ ही फक्त मुलांसाठी आहे फक्त मेल कँडिडेट्स इलिजिबल आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त मुलांनी अर्ज करा यानंतर पुढील आपण पोलीस शिपाई पदासंदर्भात माहिती बघणार आहोत तर पोलीस शिपाई चालकपदामध्ये भरपूर जागा तशा म्हणावं लागतील एक हजार एकोणीस अशा जागा आहेत आणि या सर्व एकवीसच्या एकवीस आपल्या पोलीस महासंचालकांमार्फत या जागा घेण्यात येत आहेत आणि या भरतीसाठी सुद्धा अगोदर मुदत ही बावीस तारखेची होती परंतु आत्ता याची मुदत वाढलेली असून आपण त्या संदर्भात अधिक माहिती बघूया तर या ठिकाणी हे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षक खास पदके यांच्या कार्यालयातून निघालेली ही परिपत्रक आहे बघू शकतात आपण अप्पर पोलीस महासंचालकांचं आहे त्यानंतर तर, तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक आणि पोलीस हवालदार चालक पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम दोन हजार एकोणीसमधील सहा क एकनुसार पोलीस शिपाई चालक पदासाठी अनुज्ञप्ती लायसन्स अदा करण्यास करिता प्राधिकृत केलेले सक्षम प्राधिकारी यांनी अदा केलेल्या हलके वाहन एल एम व्ही टी आर चालवण्याचा वैध परवाना धारक करणे आवश्यक आहे उमेदवारांना हलके वाहन एल एम व्ही टी आर चालवण्याचा वैध परवाना प्राप्त करून घेण्यासाठी पुरेसा मे वेळ मिळावा यासाठी पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज करण्याची मुदत बावीस बारा एकोणीस ऐवजी ही मुदत वाढून आठ एक दोन हजार जिल्हा पोलीस बल व लोमार्ग पोलीस बाबतीत पोलीस शिपाई चालक व राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र शिपाई पदाच्या सन एकोणीसच्या भरती प्रक्रियेत आवेदन अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यवाही एकाच प्रणालीद्वारे केली जात असल्याने पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर करण्यासाठी देण्यात आलेली मुदत ही राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी सुद्धा सारखीच असेल आणि अशा प्रकारचं एक परिपत्रक काढून राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक यांनी प्रसिद्ध केलेलं आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं जे परिपत्रक आलेलं आहे ते लायसन्स संबंधी आहे सर्व विद्यार्थी गोंधळत आहे की फोर व्हीलर आहे ट्रान्सपोर्ट नाही आहे तर आम्हाला अर्ज करता येईल का तर होय आपल्याला अर्ज करता येणार आहे कारण अप्पर पोलीस महासंचालक यांच्या एका परिपत्रकानुसार इथं देण्यात आलेला आहे सिव्हिल अपीलनुसार तर सिव्हिल अपीलचा कोर्ट दिलेला आहे सूचना विचारात घेता हलके, चा, हलके वाहन एल एम ई चालवण्याचा हलके वाहन एल एम ई ट्रान्सपोर्ट चालवण्याचा वैध परवाना धारक करत असलेल्या पोलीस उमेदवारांनी पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज भरताना हलके वाहन टी आर चालवण्याचा वैध दा परवाना धारण करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नासाठी होय असे नमूद करावे तर थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यांच्याकडं एल एम व्ही लायसन आहे तर त्यांनी या ठिकाणी ओके करून आणि आपणसुद्धा हा अर्ज एल एम व्ही टी आर लायसन नसेल तरी भरू शकतो अशा प्रकारेसाठी हे परिपत्रक आहे तर सर्वांच्या फायद्यासाठी ही गोष्ट आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे ट्रान्सपोर्ट लायसन नव्हतं त्यांच्यासाठी संजीवनी देणारी गोष्ट आहे त्या सशस्त्र पोलीस शिपाई या पदाची जी वयोमर्यादा आहे ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संदर्भाची तर या पदाची जी वयोमर्यादा आहे ती खुल्या प्रवर्गासाठी पंचवीस वर्ष आणि त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी तीस वर्ष म्हणजे ओबीसी एस सी एस टी या सर्वच प्रवर्गांसाठी ही मुदत तीस वर्षं आहे तर घाबरण्यासारखं कोणतंही कारण नाही तीस वर्षापर्यंतचे सर्वच उमेदवार या ठिकाणी अर्ज भरू शकतात त्यानंतर आ, या संदर्भात महत्वाची माहिती म्हणजे या संदर्भात लागणारा डीडी तर पोलीस चालक शिपाई आणि सशस्त्र सीमा सशस्त्र पोलीस शिपाई या दोघांसाठीही डी हा ओपनसाठी रुपये चारशे पन्नास आणि ऑदर बॅकवर्ड का कास्ट म्हणजे कोणतेही जे मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी तीनशे पन्नास अशा प्रकारे हा आपल्याला डी लागणार आहे आणि महापरीक्षामार्फत हे घेण्यात येणार आहे अर्ज आहे आणि अर्जाची मुदत ही वाढलेली असून आपण आता आठ जानेवारीपर्यंत ही अर्ज भरू शकतो तर याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे तर आठ जानेवारी ही वाढीव मुदत आपल्याला मिळणार आहे तर आठ जानेवारीपर्यंत सर्वांनीच अर्ज भरावे आणि यानंतर आपण पुढची माहिती बघणार आहोत ती शिप पोलीस चालक पदाबाबत तर यामध्ये आपण बघू शकतो की डेटल अॅडवर्टाइस मी आपल्यासाठी ओपन करून ठेवलेली आहे तर जी वयाची अट आहे ती वयाची अट यामध्ये सुद्धा आपल्याला जवळपास सारखी आहे परंतु मागास प्रवर्गासाठी नाही तर सारखी नाही तर तीन वर्ष वाढीव आहे यामध्ये आपण बघू शकतो की खुल्या प्रवर्गासाठी वय वर्ष अठ्ठावीस पर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मागास प्रवर्गांसाठी वय वर्ष तेहतीस पर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे पोलीस होऊ इच्छिणाऱ्या परंतु बाकीच्या भरतीमधून एजबार झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जीवन संजीवनी आहे तेहतीस वर्ष वयापर्यंतचे सर्व विद्यार्थी आणि त्याबरोबर फक्त एल एम व्ही लायसन असणारे विद्यार्थीसुद्धा ह्या परीक्षेसाठी पात्र आहेत तशा प्रकारचं परिपत्रक काढून अप्पर पोलीस महासंचालक यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे एल एम व्ही धारक सर्व विद्यार्थीसुद्धा यासाठी अर्ज करू शकतात अशी माहिती आपल्याला त्यांच्यामार्फत पुरवण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सिलेक्ट व्हा तर परीक्षा फी संदर्भात माहिती बघायची झाल्यास परीक्षा फी ही जवळपास सारखीच आहे मी मागाशी म्हणालो होतो साडेतीनशे आणि साडेचारशे तर बघू शकता या ठिकाणी आपण खुल्या प्रवर्गासाठी साडेचारशे आणि मागास प्रवर्गासाठी साडेतीनशे अशा प्रकारे अनाथ मुलांसाठी सुद्धा साडेतीनशे अशा प्रकारे फीचं वितरण या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये एक नवीन ॲड झालेलं आहे ते म्हणजे मोटन वाहन चालवणे वाहतुकीचे नियम या विषयावर वीस मार्काचे स्वतंत्र प्रश्न विचारले जाणार आहे अगोदर यामध्ये दोन्ही म्हणजे पोलीस शिपाई आणि पोलीस चालक दोन्ही पदांसाठी हे सारखा पेपर निघायचा परंतु आत्ता पोलीस चालकसाठी नवीन विषय ॲड झालेला आहे तो आहे मोटार वाहन चालवणे वाहतुकीबाबतचे नियम या संदर्भात वीस मार्क आपल्याला मिळणार आहे तर युवती विद्यार्थी मित्रांनो आजची व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सिलेक्ट व्हा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनवीन माहिती मिळून आपलं आयुष्य घडवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि सपोर्ट करा थँक्यू